ट्रिपल इंजिनचं सरकार म्हटल्यावर लोकांना वाटलं होतं की फार चांगली प्रगती होईल. तिसरं इंजिन जोडल्यावर अधिक वेगाने सरकार चालेल अशी अपेक्षा होती. पण ट्रिपल इंजिनच्या ऐवजी ट्रबल जरा जास्त वाढले असं एकंदर सरकारकडे बघताना आम्हाला दिसतंय. मुख्यमंत्री महोदय, मला आपल्या सरकारमधल्या मंत्रिमंडळातील एक सदस्य सांगतात, जरा जोरात सरकारच्या विरोधी बोला, जोरात. पण इथं आपला संसार फाटायला निघालाय आणि दुसऱ्याचा संसार जोडायला आपले मंत्री महाराष्ट्राच्या बाहेर पळतायत, हे चित्र महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला बरं नाही. माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी उपस्थित केलेल्या आणि सत्तारूढ पक्षाकडून उपस्थित झालेल्या प्रस्तावाबद्दल या ठिकाणी माझे मत मांडण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यावर किती मोठं संकट आलंय ते सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलेलं आहे. अध्यक्ष महोदय, राज्य सरकारमध्ये शेतकरी बांधवांच्याकडे दुर्लक्ष करणं आणि वेगवेगळ्या मोठ्या कार्यक्रमात इव्हेंटमध्ये गुंतून राहणं हे गेल्या 3-4 महिन्यात आम्ही सगळ्यांनी जवळून पाहिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, ट्रिपल इंजिनचं सरकार म्हटल्यावर लोकांना वाटलं होतं की फार चांगली प्रगती होईल. तिसरं इंजिन जोडल्यावर अधिक वेगाने सरकार चालेल अशी अपेक्षा होती. पण ट्रिपल इंजिनच्या ऐवजी ट्रबल जरा जास्त वाढले असं एकंदर सरकारकडे बघताना आम्हाला दिसतंय. अध्यक्ष महोदय, आपण 8 महिन्यात राज्यभरात एवढा भयंकर दुष्काळ आहे, अनेक ठिकाणी मला माहिती आहे, मी जोरात बोलावं सरकारच्या विरोधी ही तुमची मनापासून इच्छा आहे, ते हळूहळू होईल. ते एक 10 मिनिटं थांबा. मुख्यमंत्री महोदय, मला आपल्या सरकारमधल्या मंत्रिमंडळातील एक सदस्य सांगतात, जरा जोरात सरकारच्या विरोधी बोला, जोरात. नाही, हे आता तुम्हाला बरं वाटावं म्हणून म्हणतायत, पण ऍक्च्युली त्यांची भावना मी तुमच्या विरोधी जोरात बोलावं अशीच दिसते. 8 महिन्यापासून राज्यभरात भयंकर मोठा दुष्काळ आहे, विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत आणि दुष्काळ जाहीर करून शेतकरी वर्गाला दिलासा देण्याचं काम सरकारने करायला पाहिजे. पण अध्यक्ष महोदय, दुष्काळ जाहीर करताना देखील दुजाभाव सरकारने दाखवलाय. अर्धवट दुष्काळ जाहीर करून तोंडाला पानं पुसण्याचं काम महाराष्ट्रात सरकारने वेगवेगळ्या भागात केलंय. दुष्काळ जाहीर केला तरी अर्धवट अनेक तालुके दुष्काळग्रस्त यादीतून अध्यक्ष महोदय या सरकारने वगळले. अनेक ठिकाणी आज पाण्याची तीव्र टंचाई आहे, जनावरांचा चारा उपलब्ध नाही, शेतीला तर पाणी नाहीच नाही, पण विहिरी पण कोरड्या पडलेल्या आहेत. अनेक गावात ही परिस्थिती आहे, पण सरकार मात्र याकडे गांभीर्याने बघायला तयार नाही. अध्यक्ष महोदय, वरुण राजाला कीव आली नाही, पण असं अपेक्षा होती की सरकारला तरी पाझर फुटेल, पण सरकारलाही पाझर फुटला नाही. आणि अध्यक्ष महोदय, सरकार महाराष्ट्रात दुष्काळाला तोंड देत असताना सरकार शेतकरी अध्यक्ष महोदय अवकाळी पावसानं देखील घाला घातला. अवकाळी पावसानं गारपिटीनं झोडपून काढलं, एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या गारा पडल्या. अध्यक्ष महोदय, मी नाशिक जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्याकडे गेलो होतो, त्याचा मृत्यू गारा पडल्यामुळे झाला, शेतात काम करत असताना झाला. अध्यक्ष महोदय, आज महाराष्ट्रामध्ये 3,93,000 अधिक हेक्टरवर शेतीचं नुकसान झालंय. सर्वाधिक नुकसान यवतमाळ जिल्ह्यात झालंय, तिथं 1.25 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झालंय. हिंगोली, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, जालना, सांगली वेगवेगळ्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात अध्यक्ष मध्ये नुकसान झाले. 22 जिल्ह्यामध्ये शेतीला अवकाळी पावसाचा फटका बसलाय आणि त्यात तूर, हरभरा,
कापूस गहू भाजीपाला फळ पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. पण अध्यक्ष महोदय, सरकारने इथं बसून पंचनामा करा एवढ्या सूचना दिल्या, पण सरकार अजून प्रत्यक्षात ग्राउंडवर उतरलेलं नाही. अनेक ठिकाणी पंचनामे सुरू नाहीत आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय आता मदत तातडीची मदत वाटायला सुरुवात व्हायला पाहिजे होती, पण सरकारकडे अजून आकडेवारी एकत्रित आलेली नाही आणि म्हणून किती कोणाला मदत द्यायची याचा देखील तपशील सरकारने स्पष्टपणाने सांगितला नाही. अध्यक्ष महोदय, बळीराजा अवकाळी आणि गारपिटाचा मारा सहन करतोय, पण अध्यक्ष महोदय सत्तारूढ पक्षातले मंत्री शेजारच्या राज्यात प्रचारात गुंतलेले होते. अध्यक्ष महोदय, इतर राज्यामध्ये प्रचार करायला आमची हरकत नाही, पण इथं आपला संसार फाटायला निघालाय आणि दुसऱ्याचा संसार जोडायला आपले मंत्री महाराष्ट्राच्या बाहेर पळतायत, हे चित्र महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला बरं नाहीये.